नमस्कार स्वागत आहे तुमचं गौरी फूड जर्नीमध्ये मी गौरी तुमचं माझ्या गौरीस फूड जर्नी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मिरच्या तुम्ही फ्रीजमध्ये कशा पद्धतीने स्टोअर करायच्या खराब न होता महिनोन महिने मिरच्या कशा पद्धतीने स्टोअर करायच्या त्याची एक सोपे मेथड मी तुम्हाला सांगणार आहे हे मी मार्केटमधनं आणलेल्या मिरच्या ह्या अशा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपण काय करणार आहोत इथे माझ्याकडे एक प्लास्टिकचा कंटेनर आहे त्या कंटेनरला मी असा टिश्यू पेपर जो आहे तो असा रॅप करून घेते जेणेकरून काय होणार आहे की एक्स्ट्रा जे आ, पाणी असतं ते शोषलं जावं मिरच्यांचं त्यासाठी आता ह्या मिरच्यांचे जे देठं आहे तो देठांचा भाग मी काढून मिरच्या यामध्ये टाकत आहे हे पहा अशा प्रकारे इथे ह्या मिरच्यांची जी देठं आहेत ती मी इथे अशी प्रक या प्रकारे काढत आहे हे पहा इथे काय होतं कुठल्याही भाजीचा जो भाग आहे इथे काय होतं मिरच्यांचा जो देठाकडचा भाग आहे तो हा असा पटकन खराब होत असतो तर मिरच्यांची जर तुम्ही देठच काढून टाकली तर मिरच्या खराब होण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात मिरच्यांची देठं काढून स्वच्छ धुवून अशा पद्धतीने तुम्ही पेपर घेऊन फ्रीजमध्ये ही अशा पद्धतीने स्टोअर करू शकता हे पहा मिरची ही अजिबात तुमची खराब होत नाही आणि महिनोन महिने ही आरामात टिकते हिरवीगार तशीच फ्रेश राहते अशा पद्धतीने तुम्ही मिरच्या ह्या फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आता मी ह्या अशा ठेवलेल्या आहेत वाटल्यास याच्यावरती थोडं पेपर आपण असा टाकू शकतो नाही असा पेपरनी अशा रॅप करून आपण ह्या अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने या तुम्ही फ्रीजमध्ये ह्या स्टोअर करू शकता या मिरच्या अजिबात खराब होत नाहीत आणि ह्या व्यवस्थित टिकतात आपल्या जो आपल्याकडे जो फूड कंटेनर असतो त्याचा उपयोग देखील हा चांगल्या पद्धतीने हा होत असतो कुठल्याही एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने मिरच्या ह्या स्टोअर करू शकता तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण पुढील एका अशा नवीन व्हिडिओसोबत